नमस्कार मित्रांनो आरोग्यबाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो विभाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते आरोग्य भरती मोठा निर्णय तर बघा मित्रांनो आरोग्य भरतीविषयी मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आरोग्य भागाच्या मित्रांनो मोठा निर्णय या ठिकाणी आरोग्य विभागाने घेतलेला आहे त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते भरती प्रक्रिया कशी काय होणार तर बघा मित्रांनो भरती प्रक्रिया आता कशी काय होणार याबाबतचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आता लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल करून घ्या अशाच प्रकारच्या मिळणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा परीक्षा गोंधळा जबाबदार न्यास काळ्या यादीत प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झाले संपूर्ण माहिती काय बघा चुका झाल्याचं सिद्ध आरोग्य विभागाकडून अठ्ठेचाळीस तासात उत्तराची मागणी तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आरोग्य विभागाकडून अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी उत्तराची मागणी त्यांनी केलेली आहे आरोग्य विभागाच्या जी काही परीक्षा राबवणारी कंपनी आहे नॅसा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर या कंपनीला मित्रांनो त्यांनी अठ्ठेचाळीस तासांचा त्या ठिकाणी वेळ दिला आहे आणि उत्तराची मागणी त्यांनी केलेली आहे त्यानंतर बघा संपूर्ण जी काही माहिती ती अशा प्रकारची आहे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एन सी पी एल या खाजगी कंपनीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चोवीस ऑक्टोबरला झालेल्या गट क वर्गाच्या लेखी परीक्षेदरम्यान अक्षम्य चुका केल्याचा ठपका आरोग्यसेवा आयुक्तालयाने ठेवला आहे परीक्षेत गैरव्यवस्थापन नियोजनातील त्रुटी परीक्षा केंद्रामधील वास्तव्याबाबत असलेल्या निष्काळजीपणा आणि समन्वयाचा अभावामुळेच परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई का करू नये अशी ताकीद देण्यात आली आहे पुढील दोन दिवसात यावर उत्तर न आल्यास कंपनीला काळ्या यादीत टाकले जाईल असे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेले आहे असे सुद्धा बजवण्यात आलेले आहे आरोग्य विभागाच्या पत्रामुळे चोवीस ऑक्टोबरच्या परीक्षेत चुका झाल्याचे सिद्ध झाल्याने वर्ग क ची परीक्षा रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आरोग्य सेवा आयुक्तालयाने वजावलेल्या पत्रानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ग वर्ग क आणि वर्ग ड च्या ज्या काही परीक्षा आहेत त्या चोवीस व पंचवीस सप्टेंबरला घेण्याचे ठरले होते मात्र नॅसा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने परीक्षा केंद्रासाठी आवश्यक तेवढ्या शाळा राखीव न केल्याने व उमेदवारांना देण्यात आलेल्या परीक्षा प्रवेशपत्रामध्ये चुका झाल्याने चोवीस व पंचवीस सप्टेंबरला परीक्षा घेण्यास त्यांनी त्या ठिकाणी असमर्थ असल्याचे आरोग्य भागाला कळवलेले होते त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण जी काही माहिती ती अशा प्रकारची आहे काही चुका अशाही अनेक केंद्रावर मोबाईल जॅमर कारन्वित नव्हते एन सी पी एल चे समन्वयक प्रशिक्षित नव्हते ते अनेक ठिकाणी उशिरा पोहोचले तर काही केंद्रावर गैरहजर होते शिवाय पुणे येथील सत्तर बारा क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर दहा नर्सिंग उमेदवारांना लॅब असिस्टंटचा पेपर देण्यात आला दुपारी चार वाजून पंधरा वाजता हे एन सी पी एलच्या लक्षात आणून दिल्यावर उमेदवारांना दोन तासांचा वेळ वाढवून देण्यात आला त्यानंतर बघा वर्ग क च्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह तर बघा मित्रांनो वर्ग क ची म्हणजेच ग्रुप सी ची जी काही परीक्षा झाली तर त्या सीच्या परीक्षेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर बघा आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शी परीक्षेची शेकडो आश्वासने दिली असती तरी ती फोल ठरल्याची आता उघड झालेली आहे परीक्षेदरम्यान एन सी पी एलकडून गोंधळ झाल्याचे आता आरोग्य विभागानेही मान्य केलेले आहे उमेदवारांना अन्याय झाल्याने ही परीक्षा जा ग्राह्य धरता येणार नाही त्यामुळे चोवीस ऑक्टोबरला झालेली क वर्गाची परीक्षा रद्द करून नव्याने एन सी पी एन सी पी सॉरी एम पी एस सी मार्फत परीक्षा घ्यावी अशी मागणी एम पी एस सी समन्वय समितीचे उपाध्यक्ष विश्वंबर भोपळे यांनी केली तसेच एकतीस ऑक्टोबरची परीक्षा ही एन सी पी कडून घेणे अयोग्य असल्याची भूमिका मांडलेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आहे त्यानंतर बघा आरोग्य विभागाच्या पत्रातील जे काही आक्षेप आहेत ते अशा प्रकारचे तुम्ही पाहू शकता बघा परीक्षेचे जे काही केंद्र होते तर त्या केंद्रामधील जो काही गोंधळ आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेला बघा केंद्र क्रमांक सत्तर शहाण्णव पुणे या ठिकाणी वेळेत पेपर न मिळणे परीक्षा वेळेदरम्यान वर्ग ही बंद होती चुकीच्या पदांच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप होणे उमेदवारांच्या समक्ष प्रश्नपत्रिकांचे पाकिट न उघडणे अर्ज न केल्याच्या पदाच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप करणे आवश्यकतेपेक्षा कमी प्रश्नपत्रिका मिळणे असे मित्रांनो या ठिकाणी जे काही गोंधळ आहे ते झाले आहे आणि त्या कारणास्तव ही जी काही परीक्षा आहे ती रद्द करण्याची सुद्धा मागणी म्हणजे ग्रुप सीची जी काही परीक्षा आहे ती रद्द करण्याची मागणी या ठिकाणी एम पी सी समन्वय समितीचे जे काही उपाध्यक्ष आहेत विश्वंभर भोपळे यांनी केलेली आहे आणि ती जी काही परीक्षा आहे ती एम पी एस सी मार्फत घ्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाने सुद्धा आता हे मान्य केलेलं आहे की मोट या ठिकाणी मोठमोठ्या चुका ह्या झालेल्या आहेत कंपनी मार्फत आणि त्यांनी अठ्ठेचाळीस तासात त्या कंपनीला उत्तर देण्याचं त्या ठिकाणी सांगितले आहे जर कंपनीकडून चांगल्या प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही तर मित्रांनो न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी काळ्या यादीत टाकलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बघा ग्रुप डीची जी काही परीक्षा आहे ती कशी घेतली जाईल हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण जर मित्रांनो नॅसा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही जर कंपनी काळ्याआधी त्या ठिकाणी टाकली गेली तर ग्रुप डी डीजीची काही परीक्षा आहे एकतीस ऑक्टोबरला होणारी परीक्षा तर ही परीक्षा कशी घेतली जाईल याबाबतचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तुम्हाला काय वाटतं कमें, कमेंट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे प्रश्न तुमची सॉरी प्र परीक्षा जी काय आहे तुमची कशी घेतली पाहिजे ग्रुप सॉरी uh, uh, कंपनी मार्फतच घेतली पाहिजे की एम पी मार्फत घेतली पाहिजे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद